महाराष्ट्र कामगार सेनेतर्फे पदाधिकारी शिबिर आणि कामगारांचा मेळावा घेण्यात येणार आहे अशी माहिती प्रदेश सरचिटणीस विष्णू कारंपुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र कामगार सेनेतर्फे बुधवार दिनांक 27 जानेवारी रोजी पदाधिकारी शिबिर आणि कामगार मेळावा घेण्यात येणार आहे अशी माहिती प्रदेश सरचिटणीस विष्णू कारंपुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. विडी उद्योग, यंत्रमाग कामगार, शेतमजूर कामगार, असंघटित कामगारांचे प्रश्न, समस्या, अडीअडचणी, आव्हान आदी विषयांवर तज्ज्ञांचं विचारमंथन घडणार आहे असंही ते म्हणाले. दर 5 वर्षाला पंचवार्षिक मेळावा शिबिर पदाधिकारी शिबिर आणि कामगार मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. 27 तारखेला 27 जानेवारी 2021 बुधवार रोजी माँसाहेब गरकुल वसाहत दक्षिण सोलापूर कुंभारी येथे प्रबोधनकार ठाकरे या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. या मेळाव्यामध्ये 3 सत्रामध्ये हा मेळावा होणार आहे. पहिला सत्र राहील सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत, दुसरा सत्र राहील दुपारी 1:30 ते 3:30 पर्यंत, आणि तिसरा सत्र राहील 3:30 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. या पत्रकार परिषदेस दशरथ नंदाल, विठ्ठल कोराडकर, प्रशांत जक्का, पप्पू शेख आदींची उपस्थिती होती.